शास्त्री बुवा, तुमच्या बांधवाचं कसा काल पाहिलं तमाशा, लई येगळं का? तुमच्या घराण्याचं नाव गाजवणार क्यों? बाळ, आई कुठे आहेत रे? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव। शास्त्री बुवा, एकादशी केव्हा आहे? एकादशा दोन आहेत, बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत आणि सोमवारी सोमवती अमावास्या। ऐकलं ते खरं का शास्त्री बुवा? काय? तुमच्या रामनमणे काल राजरोज तमाशा केला, असं करायचं नाही त्यानं, नशीब बिचारी त्या उमीच। अरे अरे, शिवतोस का काय मारड्या? भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाच सवळं ओवळं करताय शास्त्री बुवा? पण या मुद्दल भटाला नको का समजायला? वेदांती म्हणवतोय स्वतःला। म्हणूनच मी म्हणतो, पण हे आलेच मुद्गल शास्त्री। या बसा। अनुष्टुप छंदः शास्त्री बुवा, तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला, सनातन धर्माला आग लावली। अहो, उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील, कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही, हाहाकार उडेल। आणि शास्त्री बुवा, उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही तर गावचे उपाध्याय। मान्य आहे मला, नुसतं मान्य असून काय करायचं, त्याचा बंदोबस्त मी त्याला घराबाहेर काढलाय। तेवढ्यानं काही ब्राह्मण्याची विटंबना थांबत नाही? एक तर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही, शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा, नाहीतर नाईलाजाना तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल। आणि हे पहा, आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहे, तुम्ही यालच। हो, पोत्या पुराणाला जमायची नाही, युक्ती भट्ट जमली ती काल तमाशाला। अहो सुंदरा, मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालायला लागल्या पगड्या शेंड्या दपतून त्याला त्या ताला। अहो लावणी ऐका नग कुणाला, उगा सॉंग करतात झालं। बरं आहे कविराज, पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला? येतोय। बरं, राम राम मंडळी। राम 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 राम। येतो। राम 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 राम। राम्या, पाया पडतो तुझ्या, गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिखरली आहे, तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणत। मठात जा आणि महन बाबांचे पाय धर, ते सांगतील ते प्रायचित्त घे, ना खास त्यांच्या पुढे, आणि शपथ घे हा हलका धंदा सोडला म्हणून, स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस। माझ्यासाठी तुम्हाला शासन ठीक आहे, संध्याकाळी जाईन मी मठात। असा जरा शुद्धीवर ये, ब्राह्मणासारखा वाघ मग येशील ना मठात? हो येतो, जरूर येतो। कुठ? मठात। वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे। त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही, तो नमुनेदार निर्लज्ज आहे, जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल, त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे।
शुभदायक आहे गणनायक गीत गायला आदळ दे स्फूर्ती मन समुद्र दिने करून साजल की तरती तमास गिरानो चालते वा इथून का हो जात नाही आम्ही त्रास होत असेल तर दार बंद करून घ्या बऱ्या बोलानं जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो नारायण नारायण अरे सूद्राणो तुम्ही माझ्या मठा समोर तमाशा मांडलात माझ्या साधनेचे 3-13 केले मी तपस्वी ब्राह्मण आहे सूद्रांचा इंटाळ होतो मला मग इथे कशाला आला तुम्ही अग हो मी इथे यज्ञ करणार आहे यज्ञ यज्ञ म्हणजे ओ काय बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे दाढीवाला बोकड का हो लांबड्या दाढीवाला बोकड मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर हो तुम्हाला जाळलं तर तोही जीव आणि तुम्ही चांडाळा तुझा नाणाट होईल गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाहीत गाढवानो माझ्या समोर माझे थट्टा थट्टा नव्हे साधू महाराज नुसत्या जटादाडीनं साधना होत नाही परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही ब्राह्मणानं आज कडी केली आम्ही बी पिढा आणि पिढा शाहिरकी करतो पण खऱ्या शाहिरकीचा इसका ह्यानं धावला मानाचं पान म्हणून ह्यो फेटा मी त्यांच्या डोईवर ठेवतो मंडळींनी आमासनी लय उचलून धरलो नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ उद्या आम्ही मोहळा जाणार आहोत तसा दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे तेव्हा आमची जीत होईल असा मंडळींना आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा